शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शहर आपत्ती व्यवस्थापन संस्था आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन. मुंबईतील अनेक रस्ते थोर व्यक्तींच्या नावानिशी प्रसिद्ध आहेत, पण या रस्त्यांना अमुक एका व्यक्तीचंच नाव का मिळालं किंवा ती व्यक्ती कोण याबाबत अनेकदा सर्वसामान्यांमध्ये अज्ञान आढळून येतं. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग कार्यालयानं रस्त्यांच्या नामफलकाशेजारी त्यांचा इतिहास उलगडून दाखवणारे फलक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपनगरीय लोकल सेवेचा विस्तार गुजरातमधील सुरतपर्यंत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नुकतंच रेल्वे मंडळानं पश्चिम रेल्वेला EMU चालवण्याबाबत चाचपणी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी शनिवारी आणि रविवारी 2 दिवसाची आणखी एक विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेची नोंदणी सोमवारपासून सुरू झाली आहे. 4 दिवसात 1500 अधिक अर्ज प्राप्त झाले असून बाहेरील राज्यातनं प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या 150 अधिक आहे. ही नोंदणी प्रक्रिया 5 मार्चपर्यंत खुली राहणार आहे. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 तलावांमधील जलसाठा खालावू लागला असून साधारणतः 150 दिवस पुरेल इतका जलसाठा तलावांमध्ये उपलब्ध आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाष्पीभवनाचं वाढणारं प्रमाण आणि त्यामुळे तलावातील जलसाठ्यावर होणारा परिणाम मुंबईकरांची चिंता वाढवण्याची शक्यता आहे. बेस्ट उपक्रमानं आपल्या मागील 3 वर्षांच्या अर्थसंकल्पात निवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या अंशदान अर्थात ग्रॅच्युइटीसाठी निधीची तरतूदच केली नसल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे बेस्ट प्रशासनाकडून ग्रॅच्युइटी विषयक कायद्याचा भंग झाल्याचा आरोप निवृत्त कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. परिणामी गेल्या 3 वर्षांमध्ये निवृत्त झालेल्या सुमारे 5,500 कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीपासून वंचित राहावं लागणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार, कारण 3 महिन्यांनंतर घरगुती गॅसच्या दरात वाढ झाली आहे. अनुदानित सिलेंडर 2.08 रुपयांनी महागलाय, तर विना अनुदानित सिलेंडरच्या दरात तब्बल 42.50 रुपये वाढ करण्यात आली आहे. नवे दर कालपासून लागू करण्यात आले आहेत. इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी तसंच आर्ट अँड डिझाईन विषयात परवईच्या IIT मुंबईनं जगातील टॉप 100 स्थान मिळवलं आहे. QS जागतिक रँकिंग नुकतीच जाहीर झाली, त्यात विविध 48 विषयांच्या आधारे जगातील उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या कामगिरीनुसार क्रमवारी देण्यात आली आहे. या क्रमवारीत IIT मुंबईने 51वा क्रमांक पटकावला आहे. IIT मुंबईने या क्रमवारीत हिंदुस्थानी संस्थांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या हृदयांतर सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक विक्रम फडणीस घेऊन येत आहे स्माईल प्लीज. या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याची सुरुवात बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन याच्या हस्ते नुकतीच झाली. या आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आजच डाउनलोड करा गिरगाव ॲप.